18 जूनला कराड येथे होणार राज्यस्तरीय मराठा अधिवेशन. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल घराळ बापू यांची पत्रकार परिषदेत माहिती. अधिवेशन घेतलंय जनुताई चव्हाण मार्गे येथे. घेण्याचं कारण आपल्या मराठा समाजाला 50% ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे त्या बाबतीत मार्गदर्शन करण्याकरता आपल्या महाराष्ट्रातले जवळजवळ 10 व्याख्याचे बोलवले, त्यापैकी काही व्याख्याचे हायकोर्टाचे वकील आहेत, काही अभ्यासक आहेत, काही सामाजिक कार्यकर्ते पण आहेत. अशा अनुषंगानं प्रत्येकाला वेगवेगळा विषय दिलेला आणि हा समाजाच्या तळागाळापर्यंत पोचण्याकरता आमचा हा आत्रास आणि उंटाठेव आहे. या मराठा समोरील समाजाची एक वाक्यात येईल जे आज गटातटामध्ये जे विभागलेला आहे समाज, वेगवेगळ्या पद्धतीने जी आंदोलनं चालू आहे, वेगवेगळ्या पद्धतीने जी आरक्षणाची मागणी होत आहे, ह्या सर्वांवर चाप बसून सर्वांची एक वाक्यात येईल 50% आतील ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवं आहे आणि यासाठी सर्व दिशा ठरेल. या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून सर्व समन्वयक येणार आहेत आणि ह्याची एक वज्रमूठ म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याचा इफेक्ट दिसेल. यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन मराठा अधिवेशन आयोजित केलेलं आहे. जानेवाडी आणि शिंदेवाडी हा टोलनाके सर्व मुक्त करण्यात आलेले आहे. फक्त ते येणाऱ्या गाडीवर मराठा अधिवेशनचा एक स्टिकर असावा आणि झेंडा असावा ह्यांच्यासाठी सर्व फ्री असेल. सुरुवातीला दीपप्रज्वलन केलं जाईल, त्यानंतर आपले आदरणीय जे छत्रपती शिवाजी महाराज